नमस्कार, मी शीतल आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण मस्त असं झटपट होणारा मोदक पाहणार आहोत. हा मोदक करण्यासाठी उकडीच्या पिठाची वगैरे गरज लागत नाही, अगदी 5 मिनिटात हा मोदक तयार होतो. चला तर मग पाहूया. इथे गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी किंवा 1 कप डेसिकेटेड कोकोनट आपण वापरणार आहोत. त्याच्यामध्ये थोडंसं आपण परतून घेतलं की दूध ॲड करणार आहोत. 2-3 मिनटं परतून घ्यायचं आहे. मंद आचेवरतीच आपण हे करणार आहोत. आणि 1/2 कप नंतर परत दूध घातलेलं आहे आपण. हे छान परतून घेऊयात. आणि परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 1/2 कप आपण किंवा 1/2 वाटी इथे गूळ घातलेला आहे. तुम्ही आवडीप्रमाणे गुळाचा किंवा साखरेचा वापर करू शकता. नंतर इथं ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत, काजू, बदाम आणि पिस्ता. आणि त्याचबरोबर आपण वेलची पूड घातलेली आहे 1/2 चमचा. हे सर्व मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण खसखस ॲड केलेली आहे. आणि अशा प्रकारे आपलं हे सारण मस्त असं रेडी झालेलं आहे. त्याच्याबरोबर आपण इथं डाळ घेतलेलं आहे, पंढरपुरी डाळ. ते आपण छान असं मस्त बारीक करून घेणार आहोत. याच्यामध्ये जर बारीक कण राहिले असतील तर तुम्ही हे चाळूनही घेऊ शकता. हे आपलं पीठ डाळव्याचं तयार झालेलं आहे. अशा प्रकारे आपण एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपण 2-3 चमचे तेल ॲड करणार आहोत. आणि हे डाळव्याचं पीठ आहे, ते छान असं मस्त खमंग भाजून घेणार आहोत. आपण हे सर्व खमंग भाजून घेतलेलं आहे. याच्यानंतर आपल्याला तूप थोडंसं ॲड करायचं आहे. जसं लागेल तसं अंदाजे तूप आपण ॲड करणार आहोत. अशा प्रकारे आपलं हे सर्व मिश्रण मस्त असं तुपावरती भाजून झालेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे. काजू, बदाम, पिस्ते आणि वेलची पूड घालायचे आहे. सर्व टाकल्यानंतर आपण लागेल तसं 1/2 कप करत 1 कप इथे दूध वापरलेलं आहे. दूध असं छान मिक्स झालेलं आहे. त्याच्यानंतर एकदम थोडंसं 1/2 कप दूध ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि अशा प्रकारे हे सर्व मिश्रण रेडी झालेलं आहे, छान परतून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये साखर ॲड करणार आहोत. साधारण 1 वाटी आपण साखर ॲड केलेली आहे. आवडीप्रमाणे तुम्ही साखर किंवा गूळ कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर थोडंसं आणखी 1/2 कप आपण दूध ॲड केलेलं आहे. जसं लागेल तसं थोडं थोडं आपण दूध ॲड करणार आहोत. हे छान मस्त असं तयार करून घेऊयात. आपण दूध आटलेलं आहे. आता थोडासा फूड कलर घेतलेला आहे ऑरेंज कलरचा, त्याच्यावरती अगदी थोडंसं दूध आपण टाकून हे मस्त हलवून घेऊयात. आणि अशा प्रकारे हे मिक्सचर आपलं रेडी झालेलं आहे. अशा प्रकारे जी दोन्ही आपण पिठं आहेत किंवा सारण आणि ह्या अशा प्रकारे जे डाळव्याचं केलेलं आहे मिश्रण, ते आपण एकत्र करणार आहोत. आणि हे एकत्र करून अशा प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. आपण याच्यामध्ये 2 प्रकारचे पण मोदक करू शकतो. आपण इथे एकच प्रकारचा मोदक करणार आहोत. हे सर्व मिश्रण मिक्स करून झाल्यानंतर आपलं हे जे मोदक आहेत आपण ते वळायला घेणार आहोत, करायला घेणार आहोत. अशा प्रकारचा मोल्ड घेऊन त्याला आपण तूप लावून अशा प्रकारे छान आपले मस्त असे मोदक तयार करून घेणार आहोत. आपण पाहू शकता अगदी झटपट होतात, मस्त असे खमंग लागतात. तुम्ही अशा प्रकारचे मोदक नक्की करून पहा. आणि आपल्या चॅनलवरच्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग भेटूयात पुन्हा एकदा नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.